21वा श्लोक आज आता या वेळेपुरती शेवटची सेवा त्या सेवेला घेतलेलं आहे. आपली 2 दिवस अतिशय आनंदात गेले आहे. स्वामींचं सान्निध्य आपल्याला होतं. संतांचं सान्निध्य अशासाठी असतं
की आपण जर मार्ग कुठे इकडे तिकडे झाला तर चटकन ते सुधारतात. भागलिया मज वाहतीलकडे त्यांची आणि जोडे सर्व सुख. तेव्हा अशा प्रकारे संत असतात की त्यांचं लक्ष असतं परिपूर्ण, कोण काय करतो कोण काय करतं. जरा कुठे इकडे तिकडे झालं की ते लक्ष देतात, कुणी असत्य भाषण करत असतं तरी लक्ष देतात, कुठे इकडे तिकडे झालं तरी लक्ष देतात. तेव्हा त्यासाठी हा सत्संगती आपल्याला आवश्यक आहे. गेल्या 2 दिवस आपण त्या आनंदात आहोत. एकमेकांची संगती, साधकांची संगती ही सत्संग आहे. 9वा अध्याय या चिपीची शेवटची सेवा आहे. 21वा श्लोक आहे. 9वा अध्यायाचं महात्म्य ठिकठिकाणी ज्ञानोबांनी वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात की अध्याय गीतेचे सगळे चांगले याची गोष्ट खरी बोलत आहे, पण त्याचे स्वाद भिन्न भिन्न आहेत. अहो गुळा साखरे माले याचे बांधे तरी एकाचे रसाचे, परी स्वाद गुडी येते आना आन जैसे. एक जाणून या बोलती, एक ठाये ठाऊ जाणवती, एक जाणो जाता हारपती जाणते गुणेची. ऐसे अध्याय गीतेचे परी अनिर्वाच्यपणे नवमीचे. नवमींच्या म्हणून नवमींच्या अभिप्राया सहसा मुद्रा लावावया बिहारा, मग मी वाया गर्व का करू. असं ज्ञानेश्वर महाराज, संत सम्राट सर्व गुरूंचेही गुरु असे जे परात्पर गुरु ज्ञानेश्वर महाराज, ते म्हणतात मी उगच गर्व करून अहंकार धरून मी 9व्या अध्यायाचं काही विवरण करीन असं हे काय कसं करता येईल. तिथे वेद न इति म्हणून म्हणाले. तिथे आपण कुठे त्या भगवंताचं स्वरूप वर्णन करणार असं ज्ञानोबा म्हणतात. तेव्हा 9वा अध्याय कोणत्या पातळीवर आहे याची कल्पना आपल्याला थोडक्यात परवा दिलीच होती, परंतु तथ्य तरी देखील या 9व्या अध्यायाचं आणखी एक महात्म्य त्यांनी सुरुवातीला सांगितलं, शेवटी सांगितलं. तरी अवधान एकले दिले मग सर्व सुखाची पात्र होईल. तुम्हाला आत्मसुख पाहिजे ना, मग मी काय म्हणतोय याच्याकडे नुसतं अवधान द्या. सर्व सुखाची पात्र होईल हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडायचा, हे प्रतिज्ञ आहे. पण तुम्हाला वाटेल हे मी अहंकाराने बोलतो प्रौढीने बोलतो चालत, परी प्रौढीन बोलो होजी तुम्हा सर्वज्ञांचे समाधी. देयावे अवधान हे माझी विनवणी चालली. अवधान द्या ही गोष्ट त्यांना कटाक्षांनी सांगायची, कारण शेवट देखील अहो अळुमाळू अवधान देयावे ये तुलीने आनंदाचे राशीवरी वैसावे. बाप श्रवण इंद्रिया भाग्ये घातली माळ. तेव्हा थोडस जर अवधान मी काय म्हणतो याच्याकडे जर दिलं 9व्या अध्यायात मला काय सांगायचं, तर तुमचे काम धन्य होतील. तुम्ही सर्व सुखाला म्हणजे आत्मसुखाला पात्र व्हाल. तुम्हाला आत्मानंद स्वरूपानंद प्राप्त होईल असं छातीवर हात ठेवून प्रतिज्ञा करून ज्ञानेश्वर महाराज या अध्यायात सांगितलं. काय अध्यात आहे थोडक्यात असं आहे की मी सर्व व्यापून आहे हे जाणून महात्मे मला भक्तात. मी आमच्या ठिकाणी आहे आणि तुमच्या ठिकाणी नाही असं नाही, मी साऱ्या ठिकाणी आहे हे महात्मे जाणतात, सामान्य मनुष्य जाणत नाही. आपल्याला समजा काही विशेष दर्शन पाहिजे असेल आपण काशीला जातो, रामेश्वरला जातो, पंढरीला जातो, आळंदीला जातो, सज्जनगडावर जातो, पावसला येतो, काही विशेष दर्शन पाहिजे. पण सर्व मी झालेपणे ठेले तया येणे जाणे असं जर झालं तर सर्वच मी आहे अशा बोधात हा 9वा अध्याय येतो की सर्व विश्वामध्ये एकच परमात्मा ओतप्रोत हे आत बाहेरी मियाची कोण नाही. जग निखिळ माधीची ओतरे म्हणजे सर्व मुळी मीच आहे. कैसे कर्म तया आढळले जे मीच नाही म्हणत हे निराळ पुढलं निराळ. ते लोकांची स्थिती बघितली ज्ञानोबांनी आणि उद्गार काढले, पण सिद्धांत आहे आत बाहेरी मियाची कोण नाही. जग निखिळ माधीची ओतरे सर्व विश्वच्या विश्व मीच ओतप्रोत भरून आहे आत आणि बाहेर. एरवी मी तरी कैसा मुखाप्रती भानू का जैसा, काही दिसे न दिसे ऐसा वाणीचा नव्हे. शोधायची काही पंचायत आहे का, सूर्य उगवल्यानंतर काही शोधायला लागतो त्याला बॅटरी घेऊन कुठे आहे तो सूर्य. तो स्वयंप्रकाश आहे, स्वसंदैत्य आहे, तो आनंद सागर आहे, तो सर्व ज्ञानरूपच आहे. त्याला शोधायला आणखीन जसं लागत नाही तसं परमेश्वराला शोधायला आणखीन काहीही लागत नाही. हा 9वा अध्यायाचा विषय आहे. हे महात्मे जाणतात, पण बाकीची जे अल्पात्म्य आहेत, अल्प याचा अर्थ संकोच ज्यांनी ज्ञानाचा बुद्धीचा केलेला आहे,
महात्मा तो की ज्याचं मन व्यापक आहे. आचार्यांनी महात्म्याची व्याख्या करताना ज्याचं मन व्यापक आहे तो महात्मा. व्यापक याचा अर्थ प्रतीकीची वाखारा मी पवारू होय चराचरा असा महात्मा. तो महात्मा धनुर्धरा दुर्लभाचे. मी सर्व ज्याच्या मनामध्ये सगळा बसून राहतो असा महात्मा. ज्याची प्रतीकी ही आहे की मी सर्व व्यापून आहे. सर्व व्यापून असलेला परमात्मा ज्याच्या मनामध्ये ठाक ठीक बसतो तो महात्मा. आणि ज्याच्या मनामध्ये मी देह आहे असं बसतो अल्पात्मा. नाल्पे सुखम असते भूमैव सुखम भूमात्रेव विधिज्ञाचे तव्य. भूमा म्हणजे आत्मा हा सुखरूप आहे. भूमाला जाणून घ्या, आत्म्याला जाणून घ्या. अल्पे म्हणजे या केवळ देहभावावर तुम्ही जर आपण जर राहू शरीर भावच राहील, मी देहच आहे असा अबोध जर राहील तर सुख मिळण्याची शक्यता नाही. म्हणून महात्मे जे आहे ते महात्मे मी सर्व ठिकाणी व्यापून आहे असं जाणून सर्वांची सेवा करता सर्वत्र नम्र असतात. असं नाही की महाराजांच्या पुढे लोटांगणी जायचं आणि बाकीच्याला तू कोण आणि मी कोण. हा अल्पात्मा. महात्मा तसा नाही. महात्मा सगळ्या ठिकाणी नम्र असतो. इथे जसा नम्र आणि जितका नम्र तितकाच तो सज्जनगडाला नम्र, तितकाच तो आळंदीमध्ये नम्र, तितकाच तो आणखीन पुढे नम्र. आणि इतकंच नाही तर संतांच्या पुढे नम्र, सज्जनांच्या पुढे नम्र. येऊन जाऊन जे कोणी भेटतील एकमेका पाया पडू असं आहे की जिथे कोणी भेटतील जे ते भगवंताच्याच मूर्ती आहे असं समजून त्या प्रत्येक व्यक्ती पुढे नम्र. कारण प्रकृती बाजूलाच मिळली. आरिसा शिवे न शिवे तर जिठी स जिठी फावे. अर्थात बघितल्या बरोबर मधला आरसा लुप्त होताना आपली दृष्टी आपल्याला मिळते. तसं कोणीही व्यक्ती आली की प्रकृती लुप्त होते आणि आपणच आपल्याला पाहत. बोलणं देखील तसंच होतं. बोलत या बोलताची भेटे असं होऊन जात. बोलणारा आणि ज्याच्याजवळ बोलतो तो हे दोन्ही एकरूप होऊन जातात तत्क्षणी. त्याला म्हणायचं महात्मा. महात्मे अशा प्रकारे भरतात. अल्पात्मे जे असतात ते एका ठराविक ठिकाणी मला कोंडून ठेवतात. इथेच तेवढं आहे आणि बाकीच्या ठिकाणी राहा. पूजा करताना ही मंडळी घडघडा रडतात. अतीव भाव त्यांच्या अंतःकरणात उत्पन्न होत आहे आणि बाकीच्या सगळ्या ठिकाणी त्या अत्यंत अहंकारी राहतात. हे अल्पात्मे, हे महात्मे. महात्मे असे भासतात. अल्पात्मे जेवढे भासतात त्यांचं ते फुकट जातं. म्हणून मोघाशा मोघ कर्मानु मोघ ज्ञाना विचेतसा असं शब्द वापरले. हे असुरी संपत्ती युक्त असतात. दंभो दर्पो अभिमानश्च क्रोधा पारुश्च नेवच अज्ञानम. इतकी असुरी संपत्ती युक्त असलेले अल्पात्मे हे मला न जाणता मी कुठेतरी एकाच ठिकाणी असा बसलेला आहे असं समजून भासतात. महात्मे मात्र असे भासतात. पण इतक्या सगळ्यांची सोय तुम्ही केली, महात्मे तुम्हाला भसतील, ते मुक्त होतील, ह्याच्यामध्ये शंका बाळगण्याचं काय कारण? हे ठीकच आहे. महात्मे ज्ञानेश्वरांसारखे मुक्त झाले, स्वरूपानंदांसारखे मुक्त झाले हे सांगायला भगवद्गीता कार्यकारीच्या उपरी. त्याने जरी काही वाचलं नसतं, नुसती सद्गुरु कृपा झाली असती तरी मुक्त झाले असते. त्याच्याकरता गीता ज्ञानेश्वरी करायचे काय? म्हणून गीता ज्ञानेश्वरीचं आणखीन एक प्रयोजन आहे. अपिचे सुधुराचारो भजते माम अनन्य भाग नव्याघ्यात. महात्म्य जर काही असेल, महात्मे किती असतात असेल, लाखो माणसामध्ये लक्षामध्ये कोणी एक आहे आत्मानात्म विवेक असं. कोणी लाखो माणसामध्ये एखादा कोणी आत्मा आणि अनात्मा याचा विवेक पाहता स्वामीजींसारखे कोणी एखादे, पवित्र गेलेले कोणी एखादे. आस्तीच्या महापुरी रिगता ती कुटीवरी, पण प्राप्तीच्या पहिलं तिरी विपाईला पावे असे क्वचित एखादे असतात. बाकीच्यांना काही मार्ग आहे की नाही? आम्ही दुराचारी असतो तर मार्ग आहे की नाही? आम्ही खोट्या प्रॉमिसऱ्या केल्या ही गोष्ट खरी आहे. आम्ही काही वेळावाकडे बोललो ही गोष्ट खरी आहे. आम्ही लोकांच्या अंतस्करणे दुखवली ही गोष्ट खरी आहे. आम्ही सगळ्यांजवळ सारखे वागू शकत नाही ही गोष्ट खरी आहे. तुम्ही जरी समोहम सर्व भूतीशू म्हटलं तरी आम्ही कर्मामध्ये गुंतो ही गोष्ट खरी आहे. गुंतो आणि गुंतव तिची ही गोष्ट खरी आहे. आम्ही कर्म केलं रे केलं की माझ्यामुळे हे झालं ही गोष्ट आम्हाला कदापिही स्मृती होऊ शकत नाही ही गोष्ट सत्य. हे मिया केले अथवा माझी नि सिद्धी गेले ऐसे नाही उरले वासने माझी ही महात्म्यांची स्थिती. सामान्य माणसं कुठलंही कर्म करायचं झालं तर त्याच्यामध्ये गुंतूच गुंतो, कारण मी आणि माझ्याशिवाय कदापिही त्याचं कर्म होऊ शकत नाही. त्याला कर्माला जोरच मिळत. कुणीतरी म्हटलं पाहिजे काय काय तुम्ही काम केलं पाहिजे असं कुणीतरी म्हटलं तर त्याला बरं वाटतं. आणि कुणी जर म्हटलं नाही असं म्हणतात. एक भगिनी होती, त्यांनी नवीन एक अंगठी केली होती, नवीनच केली.
वृद्ध होता था 70 वर्ष वस्तुतः अंख्या कुरु में 70 ही तो अंठी कशा लगा रही अंख्या काढ़ने की ती दिवस है अंख्या घाने की पण काय करणार तिने केली नवीन ती कोणी विचारी ना गावामध्ये लहान गाव होतं खेडेगाव होतं 500-700 वस्तीचं गाव कोणी विचारी ना आजीबाई काय छान दिसतो अंखी कधी केली असं कोणीही विचारलं केलं की प्रत्येक ठिकाणी असं असे दाखवाय की अंगठी हा हे काम तू कर म्हणजे अंगठी दिसावी लोकांना हा पण संध्याकाळपर्यंत कोणीही विचारी नाही 5 वाजले 5:30 झाले शेवटी म्हातारीने आपल्या बेड्याला आग लावून टाकली बाहेर एक बेडं असतो गुरांचं गुरांत सोडून आग लावली आणि प्रत्येक पाणी इथे घालायचं एकाच्या लक्षात आलं की आजीबाईने अंगठी केली आजीबाई हे अंगठी कधी केली काय सांगायचं आजीबाई म्हणाले तू जर आधी विचारलं असतं तर बेड कशाला जाऊया किती कशी मंडळी असतात मी आणि माझ्याशिवाय कर्मच होऊ शकत कर्म ज्याच वेळेला अहंकार सोडून होईल ज्या वेळेला तो संपूर्णपणे भगवंताच्या आधीन होईल म्हणून प्रथम चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न त्यांनी चित्तशुद्धीद्वारा ज्ञान भक्तिप्रेमाचा उदय होऊन आणि ज्ञानानंतर जे कर्म होतं ते अहम ममत्व विरहित होतं जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत अहंकार आहे फलभोक्तृत्व आहे अहंकर्तृत्व आहे दोन्ही गोष्टी त्यक्त्वा ममाहमिति बंध करे पदे द्वे मानावमान सदृशाः समदर्शिनश्च कर्तार मन्यम अवगम्य तदर्पितानी कुर्वन्ति कर्म परिपाक फलानि धन्याः जे कोणी मला अर्पण करून कर्म करत असतील धन्य आहेत ती म्हणतात मला अर्पण करायचं म्हणजे नुसतं कर्म करून ओम तत्सत ब्रह्मार्पणम असतो एवढं म्हणून भागत नाहीये कर्म तर करताच मी नाहीये कर्माचा करता भगवंत आहे एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयति या हे सगळं कर्माचं चक्र त्यांनी प्रवर्तित केलं असून मी कोण आहे इथे एक रजः कण कोणाच्याही पायाखाली चिरडणारा रजः कण आणि मी हा सारखा आहे असी जेव्हा नम्र भाव त्याच्या अंतःकरणात भगवत कृपेने अथवा सद्गुरूंच्या कृपेने उदयाला येईल त्याला बोध झाल्यानंतर त्यावेळेला कर्म जेथ दुरावे तिथं फल त्यागू संभव कर्म मी करतच नाहीये प्रकृतीचे केले नाही जे श्रद्धेतील संभोगे सुखिया झाला प्रकृती जे जे काय करतं ते मी करतो असं तो कदापि आपल्या माथ्यावर घेत नाही अहंकर्तृत्वच नसतं आणि म्हणून फलभोक्तृत्वच नाही तो म्हणतो भगवंत करतो ते फळं बिळं काय असतील ते भगवंताला अर्पण असो असे महात्मे थोडे असतात दुराचार्यांचं काय तुम्ही काही त्यांची व्यवस्था केली की नाही वाजाय अपिचे सुधुराचारो भजते माम अनन्य भाग त्यांनी उद्या आपलं सगळं वाईट कर्म टाकून दिलं फेकून दिलं तुम्ही काय पाठीमागचं उगाळत बसणार का असं भगवंतांना प्रश्न विचारले ते असं उगाळत बसणार का त्या तू आता वाईट कर्म केले जात या जन्मात तुला मुक्ती नाही आता पुढे बघू केव्हा तरी असं पोस्ट डेटेड चेक तुम्ही देणार का त्याला त्याचं काय करणार तुम्ही अशी जी मंडळी आहेत पुष्कळ अशी आहेत बहुसंख्य अशी आहेत की ज्यांच्या हातून वेडीवाकडी कर्म होऊन गेलेली आहेत खोटं बोललेलं आहे चोऱ्याही केलेलं आहे आपण ऑफिसमधलं खोड रबर चोरतो पेन्सिली चोरतो हे चोऱ्याच आहेत त्यांना चोऱ्या नाही म्हणायचं तर काय म्हणायचं ऑफिसचं काम ऑफिसमध्ये जो माल आहे तो काय आपला आहे आपल्या घरचा आहे आपल्या वाडवाडल्या तिने कमवलेला आहे हा तो ऑफिसचा माल आहे सरकारी मालमत्ता आहे खुशाल चोरतो मग तिथपासून रेल्वेच्या वायर्स चोरणं कॉम्पाऊंडच्या तारा चोरणं सगळ्या प्रकारच्या चोऱ्या होतात पण अगदी जंटलमन म्हणणारे लोक देखील थोड्याफार चोऱ्या करतात चोरून बोलणं होतं की नाही होतं म्हणजे अशा प्रकारचे हे जे कर्म होतात या कर्मा करत 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 एखादा मनुष्य दुराचारी झाला मग सारखे साधक सोडून साधक ताबडतोब पश्चाताप होतो साधका साधकाची दशाच वेगळी असते काहीही त्यांनी केलं की ताबडतोब पश्चाताप होतो एक क्षण लागत नाही पश्चातापाला आणि पश्चातापेनं शुद्धच परंतु पश्चाताप न होणारी मंडळी असतात जी साधनेच्या मार्गालाच जात नाहीत कदापि कधी ध्यान नाही कधी नाम नाही कधी सत्संगती नाही कधी गीता नाही कधी ज्ञानेश्वरी नाही अशी जी मंडळी आहे त्यांचं तुम्ही काय करणार भगवंत म्हणतात क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांतीं निगच्छती कौन्तेय प्रतिजानीही नमे भक्तः प्रणश्यती किती गोड आश्वासन आहे पहिलंच सांगितलेलं आहे त्यांनी दुराचाराचा दुराचारी असा त्यांनी सोडलं ना दुराचाराचा कुरात फेकून दिली ना क्षिप्रम लागलीच भगवती धर्मात्मा धर्मात्मा होत धर्मात्मा म्हणजे धार्मिक नव्हे धार्मिक मनुष्य वेगळा धर्मात्मा वेगळा ज्याचा अंतःकरण अत्यंत मृदू आहे तो धर्मात्मा
पण क्षिप्रम याचा तळा खिंभूटा सागरी मिळाला, गंगेसरीचे संगम झाला तत्क्षण तत्क्षणात, मात्र त्यांनी दुराचार सोडला पाहिजे, पश्चाताप झाला पाहिजे, हे फेकून दिली कुराड असं जसं म्हणाला वाल्या कोळी, तसं वाल्मिक ऋषी होण्याची जबाबदारी भगवंत म्हणतात आमची, नमय भक्त हा प्रणश्यती क्षिप्रम भवते धर्मात्मा, या जन्मामध्ये तो धर्मात्मा होतो, क्षिप्रम ह्याचा अर्थ असाच करावा. मला मोठं आश्चर्य वाटतं की साधना करण्यामध्ये कष्ट काय, म्हणून क्षिप्रम म्हणजे अगदी आत्ताच्या आत्ता झालं पाहिजे, आता किती वाजले पावणे दहा, दहाच्या सुमाराला होऊ का धर्मात्मा, असं कशाला विचारायचं. आपण हळूहळू सुखाच्या पाहुटी येई जे जयाच्या भेटी, ही पावलं काय वाईट आहेत का, आपण पुण्याहून इथपर्यंत कशाला आलो असतो, जर आपल्याला भयंकर त्रास झाला असता तर आपण इथे आलो असतो का, आपल्याला माहिती आहे तिथे तर स्थान आनंदाचं आहे, पण त्यांच्याकडे जाताना जी पावलं पडतात तीही आनंदाची पडतात. जर कोणाला व्याप होत असेल, कष्ट होत असेल, कशाला जायचं तिथे, इथेच बसत नाही का चालणार, तो कशाला येईल. हे तर नागपूरहून आले, म्हणजे नागपूर पुण्यापासून आणखीन 550-600 मैल, तिथून आणखीन 250 मैल, म्हणजे 800-900 मैल आमचे जोशीभो आले, हे जर त्यांना असं वाटत भयंकर कष्ट आहेत बाबा, आपल्याला नाही जमायचं, त्यांना माहिती आहे की सुखाच्या पावलाने आपण चालले, सुखाच्या पावलाने आपण चाललं, आपण एक एक दिवस मोजतो स्वामीना आपण कधी मिठी मारून बसू, त्यांच्या पायाला घट्ट मिठी कधी मारू असं वाटतं, आणि त्या औत्सुक्यामध्ये जे काही प्रवासातले जे काही हार आहेत ते वाटतच नाहीत, सुख वाटतं. तसं बसण्याचे काय हाल आहे, आपण बसायचं आहे, नामस्मरणाचे काय हाल आहे, नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही, मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही, महाघोर संसार शत्रू जिनावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा, ह्याच्यात काय कष्ट आहेत, बैसले ठाई म्हणता राम राम, काय होय श्रम ऐसे सांगा, न करिता परनिंदा परद्रव्याभिलाष, तुमचे काय याच वेचे सांगा, तुका म्हणे देव जोडे याची साठी, आणि का आटाटी करणे नव्हे, इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे तरी परम सुगम परी जनासिदा हरा दुर्गम, कारण आपण एकदा साधना करायला लागलो की त्या मनाला फाटे फुटत जात, इतकं केलंच पाहिजे का. स्वामी म्हणत असत 5-10 मिनिटं बसा, मी एकदा स्वामीजीने प्रश्न विचारला, महाराज मी तिथे 2 तास सांगतो बसा म्हणून, आणि आपण 5-10 मिनिटं सांगता ह्याचा मेळ कुठे घालायचा, आपण जर म्हणत असाल तर मी तसंच सांगत जाईन. तर ते म्हणाले बसण्याची लोकांना आवड नसते, स्वाभाविक आवड नसते, त्यांना काहीतरी कृती करायला सांगितलं तर ते करतील, पण बसा म्हटलं तर बसणार नाही, ही गोष्ट मलाही अनुभवायची आहे. कोणाला सांगितलं पर्वती 10 वेळा चढून या तर चढतील, परंतु एक तास 1.5 तासाची बैठक करा म्हटलं तर काय जीवावर येतं कोणाला, परंतु स्वाभाविक कर नाही, त्याच्याकडे ही गोष्ट खरी आहे. कर्माची जितकी सहज प्रवृत्ती आहे तसं कर्मापासून निवृत्त होऊन शांतपणे बसण्याची प्रवृत्ती नाही, ही गोष्ट सत्य आहे. मग मी काय करू, ते म्हणाले फार तर 1/2 तास सांग. मग म्हणाले हळूहळू गुढी जशी लागेल तसं 1/2 तासाचे 1/4 तास 1/4 तासाचे 1 तास ते आपोआप बसतील, आणि गोडीने केलेलं त्यांच्या अंतस्करणे जितकं ठसेल तितकं कुणीही एकदम सांगितलं 1.5 तास बसाचं ठसणार. याच अर्थाने क्षिप्रम भवती धर्मात्मा रोचक आहे, क्षिप्रम भवती लागली देवाची द्वारी उभा क्षणभरी, एक क्षण काढला 2 क्षण काढले, यया आठा पहारा माधारी मोठके निमिष भरी दे तू जाय, एक निमिष दे आम्हाला, काय एक निमिष देऊन होणार, तर निमिष दे म्हणजे पुरे आहे, निमिष दे म्हणजे पुरे आहे, त्या एक निमिष जरी मिळालं तरी निमिषातना 1/2 तास 1/2 तासातना 1/2 तास 1/2 तास आणि मग सारेचा सारा दिवस सारेचा सारी वेळ सारेचा सारा जन्म आपण भगवत प्रीत्यर्थ घालवता स्वामी म्हणे सुख भोगिता मूप झालो सुख रूप आपल्या सोन्याला पुटं देता 100 नंबरी चोख सोनं होतं, तसं हे चोख सोनं सुखरूप आनंद मूर्ती आपण होऊन जाऊ. क्षिप्रम ह्याचा अर्थत्व आहे, क्षणभर ह्याचा अर्थत्व आहे, निमिष ह्याचा अर्थत्व आहे, पंचदशीकारांनी क्षण ह्याचा अर्थ आयुष्यच दिलेला, म्हणजे एक क्षण ह्याचा अर्थ संबंध आयुष्य. ह्याचं कारण असं आहे की एकूण काल जगताचा जर बघितला त्याच्यामध्ये 100-150 वर्षाचं आयुष्य क्षणासारखा आहे, म्हणून क्षण ह्याचा अर्थ आयुष्य, क्षिप्रम ह्याचा अर्थ आयुष्य, याच आयुष्यामध्ये तो धर्मात्मा होतो. त्याचा अंतस्करण पूर्वीचं जर कठोर असलं अत्यंत मृदू होऊन जातं. ज्ञानेश्वर महाराजांचं अंतस्करण जसं होतं, स्वरूपानंदांचं अंतस्करण जसं होतं, तसं आपलं अंतस्करण होऊन जात अत्यंत मृदू होऊन जातं. दुसऱ्याला दुःख झालं तर त्याचं ह्यांना दुःख होतं, दुसऱ्याला आनंद झाला तर त्यांना आनंद होतो,
दुसऱ्याला काही तळमळ लागली तर ज्यांना रात्री झोप येत नाही हे काही चांगलं नाही त्यांची तळमळ किंबहुना दुसरा जर दुर्गुणी असला ता पुढे गुणे पराव्याचे उणे फेडून पाहणे तया करे असं स्वाभाविक त्याचं होऊन जात क्षिप्रम भवती ह्याला धर्मात्मा म्हणतात क्षिप्रम भवती धर्मात्मा कोण दुराचार्याचा दुराचारी याच जन्मामध्ये क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छती कायमची शांती शाश्वत स्वरूपाची शांती मोक्ष संज्ञक शांती त्याला मिळते वैराग्याची गोंधळूक ज्ञानाभ्यासाचे वार्धक्य योगाचे ही परिपाक दशा जेगा ती शांती पै सुभगा येई तयाची आंगा अशी शांती गिळून ज्ञेयाते ज्ञाता ज्ञान माघवते हारते निरुते ते शांती पैगा ज्ञेय जेवढ्या वस्तू जगतामध्ये दिसतात प्राप्तव्य व्हाव्यात असं वाटतं आपल्याला अशा प्राप्तव्य वस्तू जगतामध्ये दिसतात ती प्राप्तव्य वस्तू आपल्या मनात ना जाऊन आपण आपल्याला भेटल्यानंतर जे होतं त्याला शांती असं म्हटलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी ठिकठिकाणी नाना तऱ्हेच्या व्याख्या केल्या त्याच्या स्मृतीचीही व्याख्या केली देखलेनी पदार्थ जे आठवूनी बेमाते ते स्मृती ही येते त्रिशूरजीनी कुठलाही पदार्थ बघितला फूल बघितल्याबरोबर भगवंताची आठवण झाली पाहिजे चैतन्य महाप्रभू सागर बघितला की माझा कृष्ण असं धावत असत त्याने आकाश बघितलं निळा वर्ण बघितल्याबरोबर माझा कृष्ण म्हणून धावत असत त्याने एखादं फूल बघितलं तरी माझा कृष्ण सदा आणि एखादा उत्तम मनुष्य बघितला तरी ते त्याला एकदम धावत मिठी मारायला जात माझा कृष्ण प्रल्हादाने क काची बाराखडी जिरवायला लागल्याबरोबर त्याच्या डोळ्यातनं अश्रुधारा व्हायला लागल्या त्या शिक्षकांनी त्याला विचारलं तू रडतोस का तुला काही कोणी बोललं का घरात कोणी रागवलं का आई वडील रागवले का तुझ्या ते म्हणाले नाही मग काय झालं क बघितल्याबरोबर माझ्या कृष्णाची आठवण झाली देखलेन पदार्थ जे आठवणी दे माते ते स्मृती येते ती शुद्धी निर्णय व्याख्या इतक्या उत्तम आहेत त्या ज्ञानेश्वरीतनाच होते वडील कोणाला म्हणायचं वडील आपण म्हणतो सगळ्यांनाच वडील जयाचे वय धाकुटे होय बळप्रज्ञा जिरून जाय तयाचे नमस्कारीची पाय वडील म्हणून नुसतं वय वाढलं याला वडील म्हणत नाही झालं बस 60 झाले 65 झाले वडील झाले आणि पुढे अभिमान होता हो 70 वर्ष झाली पण छाती बघा माझी कशी आहे दंड बघा माझी अरे पण मरणार आहेस हे निश्चित की छातीन दंड नको आज काही पालट घडला काय ते पाहिजे नुसते छातीन दंड दाखवून काय करायचं लहानपणापासून तू काय केलं लक्षात घ्या अत्यंत दक्षतेने जर परमार्थ कोणी करील अतिशय दक्ष पाहिजे संतांची अवस्था सोडून घ्या ते चिखलात लोळले काय आणि पाण्यात बुडाले काय तरी त्यांना त्याचं काहीही नसतं पण साधकाच्या अवस्थेमध्ये अत्यंत सावधपणाने हा सगळं केलं तर 25-30 वर्षामध्ये त्याला मोठी स्थिती प्राप्त होते ह्याच्यात काही शंकाच नाही तो आनंद निर्भर होऊन जातो पण त्याच्याकरता सुरुवातीला मात्र अत्यंत कष्ट हे करायलाच पाहिजे साधनेचे कष्ट जर कोणी करणार नाही आणि मन इकडे तिकडे फिरू देईल तर मग त्याच्याने परमार्थ पुढे मोठा परमार्थ होणार नाही फार झालं तर तो बऱ्यापैकी साधक राहील यापेक्षा अधिक होणार नाही त्याला जर मोठी स्थिती प्राप्त असेल स्वरूपानंदच ज्याला व्हायचा असेल त्याने अत्यंत दक्षतेने लहानपणापासून वयाच्या 10 वर्षापासूनच पुढे सारखं सातत्याने साधना आणि दक्षतेने सारी पावलं आपली कुठे पडतात ते पाहिलं पाहिजे काय कल्पिते कल्पना काय जल्पिते वासना अंतरींचे तरंग नाना काय म्हणती कोणावर आपण रागवलो काय कोणावर आपण रुसलो काय कशाच्या आहारी गेलो काय सगळ्याच्या सगळ्या गोष्टी साधकांनी अगदी सारख्या सातत्याने पाहिल्या पाहिजे साधकाची दशा उदास असावी उपाधी नसावी अंतर्बाह्य मनुपता काय निद्रेते जिनावे भाषण करावे परिमित एकांती लोकांची स्त्रियांची भाषण प्राण गेल्या दान करू नये संत सज्जनांचा उच्चार नामाचा घोष कीर्तनाचा हरनिशी तू काय म्हणे आयशा साधनी जोर आहे तोची ज्ञान लाहे गुरुकृपा अगदी कटाक्षाने साधकांनी दक्ष ठेवलं पाहिजे अगदी दक्ष जर नसेल तर कुठल्याही पातळीवर असलेला साधक घसरले केले राहणार तो जर पलीकडेच गेला असेल काय हे 200 मैलाचं ऑर्बिट आहे पृथ्वीचं त्याच्या बाहेरच रॉकेट गेलं त्याची ग्रॅव्हिटेशन फोर्सच संपला मग त्याचा प्रश्न नाही पण सामान्य साधक एकदम ऑर्बिटच्या बाहेर जाऊ शकत नाही म्हणून तो नियम नव्हे तो अपवाद धरावा संतांचा आणि बाकी नाही तर मग समर्थांना खीर खाली आपण खीर खायला काय हरकत आहे मच्छीनात बटाटेवडे खातो तर आपण बटाटेवडे खाय म्हणजे एकेकाचा एक एक खाण्याचा पदार्थ घेऊन आपण आपलं तंदुरुस्त राहणं हे काय परमार्थाची साधनाने साधकाची दशा येईल प्रत्येकाला तसा एक एक पदार्थ
खुद ज्ञानेश्वर महाराज मांड्यांसाठी रुसून बसले होते, मग मी मांडे खाल्ले तर काय हरकत आहे, खा मनाचे मांडे खा. पंचायत आहे हे साधकाने उदास, उदास याचा अर्थ उदास्य अलिप्त, अलिप्त आहे सगळ्यापासून अलिप्त लांब राहील. विशेषतः स्त्री धन नास्तिक चरित्रम न श्रवणीय अभिमान दंभाधिकम त्याज्यम शौच सत्य दया आस्तिक्यादि चारित्र्याणि परिपालनीयानि सर्वदा सर्वभावेन निश्चिन्तितैः भगवान एव भजनीयः स कीर्त्यमानः शीघ्रम एव आविर्भवति. तुम्हाला अनुभाव यति भक्तान त्रिसत्यस्य भक्तिरेव गरीयसी, भक्तिरेव गरीयसी, भक्तिरेव गरीयसी, काळजीच नको न मे भक्तः प्रणश्यति क्षिप्रम भवते. असं कोणी जर सावधपणाने वाटचाल करील इकडे तिकडे जरा देखील नाही रेषेच्या बाहेर, 20 वर्ष हा कष्ट आहे, पहिली 20 वर्ष हे कष्ट आहे, मग तुमच्या अंगावर सोन्याच्या राशी जरी पडल्या तरी तुम्ही त्याच्यात लिप्त होत नाही. रामकृष्ण म्हणत असं 100 नंबर सोनं एकदा केलं टाकून झिंड काढून 100 नंबर झालं, मग ती जी काही लढ असते ती चिखलात बुडाली काय, अथवा गाडग्यांच्या दुकानात अगदी वेलवेलच्या कापडामध्ये ठेवली काय, तरी ती 100 नंबरच आहे. ती चिखलाचा संपर्क नाही, त्या वेलवेलचाही संपर्क त्याला नाही. हे तयार झाल्यानंतर तिथपर्यंत तपश्चर्या 12 न 12 24 वर्ष साधील जो तो पुढलं साधील, पण बहुतेक लोक तिथूनच घसरतात. पहिल्या 5-10 वर्षात 15 साधनेची घसरतात, म्हणून दुराचार्याचा दुराचारी देखील टळून जातो, पण अशी जी मंडळी आहे ती तरुण जाण्याचा प्रश्न मिळत नाही. म्हणून क्षिप्रम भवती धर्मात्मा दुराचार्याचा दुराचारी हा देखील याच जन्मामध्ये धर्मात्मा होतो, शाश्वत शांतीचा धनी होतो, अत्यंत प्रसन्न अत्यंत तृप्त. जशी जशी दिवसेंदिवस साधना होईल तसं तसं आपल्या चेहऱ्यावर प्रसन्नता तृप्ती हास्य कारुण्य दुसऱ्याविषयी प्रेम शांती असे भाव सहजच प्रकट व्हायला पाहिजेत. किती आपला परमार्थ झाला हे तुमच्या चेहऱ्यावरच लक्षात येतं. स्वामीजींचा चेहरा आपण आठवा, ज्याने कोणी बघितला असेल कसं प्रसन्न शांत निरामय असा चेहरा होता, कशाचा अंतरीचे धावे स्वभावे बाहेर. साधकाची दशा असू शकत नाही, म्हणून साधकाने अत्यंत सावधपणाने जर 20 वर्ष काढली पुढली काळजी भगवंत करतो, तुम्हाला काही काळजी करण्याचं कारण नाही, पण पहिल्या 10-5 वर्षातच तो खाली आला मग मात्र इलाज नाही. क्षिप्रम भवते धर्मात्मा शाश्वत शांतीं निगच्छति कौंतेय अर्जुना प्रतिजानीही पक्क समजून घे न मे भक्त हा प्रणश्यति. माझ्या भक्तांना नाश होतो, माझा भक्त आहे ना तो साधना करतोय ना त्यांनी काळजी घेतलेली आहे ना, मग मी त्याला सर्वतोपरी सांभाळून पलीकडे देईन याच्याविषयी शंका बाळगण्याचं कारण नाही. मी आपले आपणाकडे सुखानेच आणीन याच्याविषयी शंका बाळगू नका. त्यांनी मात्र हे जे काही जागतिक गोष्टी आहेत लाटा त्याच्यापासून सावध राहिलं पाहिजे. मान मरात पैसा आणि स्त्री या 3 गोष्टी आहेत, स्त्रियांना पुरुष, मान मरात आणि पैसा दोन्हीकडे सारखा आहे, आणि पुरुषांना स्त्री. या तिन्ही ईशना ज्यांनी 20 वर्षपर्यंत आपल्या साधनेचा काढून टाकलेले आहे तोच पलीकडे जाऊ शकतो, बाकीचे बहुतेक गटांगड्या खातात. काय भगवंताची लीला आहे मला कळत नाही, चांगले चांगले साधक देखील भुलून जात. तो शृंगीची कथा आपल्याला माहिती आहे, त्यांनी कधी स्त्रीचं तोंड बघितलेलं नाही. अशीही माणसं घसरतात, म्हणजे साधकाने अत्यंत जपलं पाहिजे कुठेही भाषण म्हणून त्यांच्याजवळ करता कमा नाही, 4 माणसं बसतील तर बोलायची एकट्यानी नाही. शाश्वत शांतीं निगच्छति कौंतेय प्रतिजानीही अगदी पक्क समज न मे भक्त हा प्रणश्यति. माझ्या भक्ताला नाशच नाही म्हणजे काय, माझ्या भक्ताला नाश नाही आम्हाला नीट कळलं नाही, तो काय मरणार नाही, देहानी जाईल, पण तो आत्मरूपच झाल्यामुळे आणि आत्मा अमर असल्यामुळे देह जात असताना देखील, देह विकल झालेला असताना देखील, इतरांच्या दृष्टीने मरत असताना देखील, देह वैकल्याचा वारा धने लागेल या सुकुमारा म्हणून आत्मबोधाचा पांजिरा होऊन ठाके. मी त्याला आत्मबोध पक्का देतो. मी स्वरूपानंदांचा अगदी शेवटपर्यंत बघितलेला आहे, जवळजवळ अगदी शेवटी म्हणजे 31 जुलैला दर्शन, पुढे 15 ऑगस्टला त्यांनी देह ठेवला. त्याच्या आधीची काही थोड्याफार लोकांना दर्शनात त्याच्यात मी एक होतो, इतका देह विकल होता कमालीचा, पण तरी देखील प्रसन्नता तशीच व्यापून होती, बोध तसाच होता. याचं कारण विकल देह हा त्यांच्या बोधाच्या आड येऊ शकत नाही. आपल्या बोधाच्या आड डोकं दुखलं तरी येतं, थोडं पोट दुखलं तरी येतं, कोणी एखादा आपल्या निंदेचा एखादा शब्दाची बाळ असेल तुम्हाला काही ज्ञानेश्वरीतलं कळत नाही असं म्हटल्याबरोबर मी 2 दिवस रेस्टलेस असतो.
आपल्या अशी स्थिती आहे म्हणून सावधानतेने जायचं, म्हणून सावधानतेने जायचं. आमका मोठा महान संत आमच्या प्रकाराने तो करत होता म्हणून मला करायला काय हरकत आहे असं जर कोणाला वाटत असेल तर ते मात्र साधे कारण. एखादा मोठा व्यापारी आहे तो गादीवर लोळत असतो आपल्या पेढीवर, पुष्कळ 5-25 लाख रुपयाची पेढी असते, इकडे तिकडे चालले असतात, नोकर असतात, दिवाणजी असतात, हाताखाली माणसं असतात, मुलं बाळ काम कर तो लोळतो. म्हणून सुरुवातीला धंदा करत असताना अजून वर्ष नाही झालं 2 वर्ष तोच तो लोळायला लागला गादीवर की धंद्याचा दिवाळा निघाल हे निश्चित सांगतो. त्याने कष्टच केले पाहिजे, तसे कष्ट जेव्हा तो 5-25 वर्ष 40 वर्ष करी मग तोही गादीवर निश्चितपणे डोळे. तसंच हा मार्ग नमे भक्त हा प्रणश्यती, माझ्या भक्ताला नाश नाही म्हणजे देह हा नाशिवंत आहे याचा विचार त्याने आधीच केलेला असल्यामुळे देह जाताना देखील उभ्या उभेपणे नाही त्याचे, जे उभा होता तेव्हा देखील त्याला उभा होता असं वाटत नाही, मग पडला तर गबड गहन कोण तयाचे, मग पडला तर त्याला काय वाटायचं त्याच्यामध्ये, पडला तर पडला, देह उभा असला काय ना पडला असला काय, मी तो वस्तूची आहे, मी आत्माच आहे, अजः नित्यः शाश्वतः अयम पुराणः न हन्यते हन्यमाने शरीरे. आपण हा लक्षात घ्या, हा बोध अत्यंत महत्वाचा असून साऱ्या संतांनी मुद्दाम प्रकर्षाने पुन्हा पुन्हा अरे तत्त्वम असी तेच तू आहे, देहाचा मनाचा न बुद्धीचा यत्किंचितही संबंध तुझ्याशी नाही हा बोध ठसवत जर गेला तर 10-20-25 वर्षांनी अहम आत्मा हे तू कधीच विसरणार नाही. आत्मस्थिती निश्चयाची तीच दशा मोक्षश्री, अहम आत्मा हे कधीही विसरू नये. मग मरणामध्ये शरीर जरी जळत असलं, जसं त्या उपनिषदामध्ये ते ऋषी सांगतात की मला सोहम बोध झालेला आहे, पूषण एकर्षे यम सूर्य प्राजापत्य व्यूह रश्मीन समूह ते यो यत्ते रूपं कल्याणतमं तत्ते अहं पश्यामि यहासौ असौ पुरुषः सोहम अस्मि वायुर. अतः इतक सोहम कोच नहीं है, माता वायुर अनिलम अमृतम अथेदम भस्मांतं शरीरम ओम क्रतो स्मर कृतं स्मर क्रतो स्मर कृतं स्मर. आता हे परमात्मा तू आता माझं जे काही कर्म आहे ते स्मरण करून हे आता सगळी ही पंचमहाभूत एकमेकात विलीन कर आणि मला ऊर्ध्व गती दे. हे सगळं प्रार्थना आपण पहा का, मी कोणतंही वाईट कर्म केलेलं नाही, मी कोणालाही दुखवलेलं नाही, आपल्या सद्गुरूंच्या मनाप्रमाणे मनाबर हुकूम मी वागत आलेलो आहे किंवा आलेली आहे, हे सगळं स्मरण कर आणि मला ऊर्ध्व गती दे. मी आता या सगळी माझी पंचमहाभूत एक एक भूतामध्ये विलीन करतो आहे आणि मी जो उरलो शेष आत्मा हा अमरच आहे, आता दुसरं काहीही बोध मला देऊ नकोस, सोहम अस्मी. मने भक्त हा प्रणश्यती, आत्म्याला नाश नाही, भक्त आत्मरूप झाल्यामुळे त्यालाही नाश नाही असा नमे भक्त हा प्रणश्यती याचा अर्थ आहे. अहो माझ्या संपत्तीचा नाश झाला आणि भगवंत म्हणतात नमे भक्त हा प्रणश्यती, आता काय घेऊन करायचे की गीता नमे भक्त हा प्रणश्यती, म्हणजे संपत्तीचा नाश हो, देहाचा नाश हो, जीवनाचा नाश काय व्हायचा असेल तो हो, काय संकट यायचे असेल ते येऊ, पण मी आत्मरूप असल्यामुळे जो निजानंद झाला, निजानंदामध्ये जो पूर्ण तृप्त झालेला आहे, पूर्ण ते झाला वल्लभूजो असा जो आहे, त्याला देह पडला का नाही राहिला काय, ते मरण आईलीचकडे मग मिळवून गेले पुढे, मग मरणी आणीकीकडे जातील ते मी मरणाच्या आधी जे पूर्ण मुक्त झालेले आहेत, सोहम हंसारूढ झालेले आहेत, त्यांना मरणानंतर आणखीन काही दशा यायची असते का, मरण्याचा त्यांना काही भय वाटत. म्हणून ज्यांनी कुणी साधना केली असेल तर याच जन्मामध्ये क्षिप्रम धर्मात्मा होतो, जसे स्वरूपानंदजी झाले, जसे ज्ञानोबा झाले, जसे समर्थ झाले, तुकोबा झाले, तसा तो होऊन जातो, त्याला शाश्वत स्वरूपाची शांती, पूर्ण समाधान, पूर्ण तृप्ती याचसाठी केला होता तहास शेवटचा जिस गोड भावा, आता निश्चिंतीने पावरो विसावा खुंटलिया धावा कृष्णे किया सार्थक वाटे झाली आवे ताचे नाव मंगळाचे तेणे गुणे तो का म्हणे मुक्ती परिणिली नो वरे. आता आम्ही मुक्त झालो, आता दिवस चारी खिंबिली, मुक्त झालो तरी स्वस्थ बसून आम्ही नाही, आम्ही दार लावून बसलेलो नाही, आता 4 दिवस अवंतर लोकांच्या म्हणजे खिळीमिळीने राहू आणि यज्ञ आचरते श्रेष्ठ तत्त एवे तो रोजन सयत प्रमाणम कुरुते लोक तदनु वर्तते. असं लोकांना येथे वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीची असा धर्म लोकांना दाखवण्यासाठी आम्ही जगत राहू, आमच्यातून सहज होईल
ते कर्म करत राहू, कारण आमचा पूर्ण बोध झालेला आहे की मी कोणतंच कर्म करत नाहीये, तो कर्म करतो. म्हणून उदंड कर्म केली कर्माचं निराकरण कृपा करून करू नका. प्रत्येक जन असं म्हणतो की कर्म हे गौण असून कर्माने काय मोक्ष प्राप्त होतो काय, ज्ञान आहे तो काय वल्यमिती शास्त्री शुद्धिमा, गोष्ट खरी आहे. ज्ञान व्हायचं कसं? मग हे अर्जुनाला दुसऱ्याचा अध्याय सांगितलं होतं, तू आजा आहेस, तू अमर आहेस, तू ज्ञानी आहेस, तू समजून घे, तू आत्माच आहेस. मग अर्जुनाला दुसऱ्याचा अध्याय सांगितलेला असताना जर अर्जुनाला ते जमत नाही, ते कळत नाही, तो अनधिकारी आहे ज्ञानाचा, तर त्याला कर्म कर, हीच ना आज्ञा आहे भगवंताची. मग कर्माचं निराकरण कशाला? आपण सर्व तसेच आहोत अर्जुनासारखे. अर्जुन जसा अज्ञानी होता तसेच आपण अज्ञानी आहोत. ज्ञान नुसतं बोट दाखवून काय होणार ज्ञानाकडे? तत्त्वमसि असं सांगितलं आपण काय वस्तू होऊन उठतो का? स्वामीजीने सांगितलं तत्त्वमसि, अरे तेच तू आहेस. मन साहम म्हटलं, पण तो मेकॅनिकली नुसतं म्हणत जातो, त्याचा बोध कुठे होत आहे? म्हणून बोध होण्यासाठी कर्मापासूनच सुरुवात केली पाहिजे, त्या कर्माचं ते निराकरण. कर्म हा अर्थभाग आहे असं जर म्हणायला लागलो आपण तर पंचित आहे. म्हणजे गीतेमध्ये माम अनुस्मर युद्धच तस्मात युद्धस्व भारत, कुरु कर्मैव तस्मात त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतं. कर्म नाही वही आश्चिताः कर्म नाही वही संसिद्धिम आश्चिताः जनकादयः. आता जी वाक्य आलेली आहे ठीक आहे, केवळ अर्थवादात्मक आहे. ही तर मोठी चूक आपण करतो, लक्षात घ्या. ह्यालाच मी सांप्रदायिक करतो आणि त्याचा अभिमान म्हणतो असं कदापि म्हणू नका. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्ञानच शेवट आपल्याला मोक्षाला नेतो याच्यात काही शंका नाही. ज्ञानात एव तो काय बोल मोक्ष दिली ज्ञान येथे नाही किरान, ह्याच्याविषयी शंका काही नाही. अविज्ञानाशु हे स्थळ, तेने मोक्षोपादान हे फळ, या दोन्हीची केवळ साधन ज्ञान. ह्याच्याविषयी कोणीही संत कुठेही शास्त्रवचन आणि संतवचन ह्याच्यामध्ये फरक नाही कुठेही. पण जर कुणी असं म्हणायला लागला की बाकीची जी वचनं आहेत ती गौण आहेत आणि जी फुकट आहे ती अर्थवादात्मक आहे, तर मात्र पंचेत असे होते. समजा या अर्थवादात्मक म्हणून सोडून दिली वचनं जर, तर मग नुसतं ज्ञान होऊ शकतं का माणसाला? तर ह्याचं उत्तर नाही असं लाखामध्ये 99,999 लोकांच्या बाबतीत द्यायला लागेल. त्याला कर्मच करायला पाहिजे. आणि म्हणून तर महामानुस्मर युद्धाची घोषणा केली, सांगितलं त्या युद्ध करणं, आपलं कर्म करणं, उत्तम काम करणं, अहम ममत्व रहित कर्म करणं हे कामच आहे आपलं. असं जर केलं तर चित्तशुद्धीद्वारा भक्तिप्रेमाचा उदय होऊन ज्ञान होतं. आणि मग मीच आत्मा आहे, मी अज आहे, अमर आहे. जाणे मी अज अमर, मी अज आहे, अमर आहे, मला कोणत्याही गोष्टीचा लेप नाही. मी काहीच गोष्ट करत नसल्यामुळे प्रकृती जो आहे किंवा हा जो देह संघात आहे याच्याकडून होणाऱ्या कर्मांचा मी केवळ साक्षी आहे, भ्रष्ट आहे, असा बोध होऊन जातो त्याला आणि तो मोकळा होतो. ओम विठ्ठल. परमहंस सद्गुरु स्वामी जय जय.